हाय व्हेरी गुड मॉर्निंग तपा बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि क्वाड्रेटिक इक्वेशन मधले आपले फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट झाले, ऑल टोटल कन्सेप्ट क्लियर झालेत. आणि आपल्या 2.2 हा जो एक्सरसाइज आहे, तर ह्या एक्सरसाइजचे पहिले 5 क्वेश्चन सुद्धा कंप्लीट झालेले आहेत. आणि या एक्सरसाइजमध्ये म्हणजे या लेक्चरमध्ये आपण सेकंड एक्सरसाइजचे नेक्स्ट क्वेश्चन आपण कंप्लीट करणार आहोत. ओके, तर क्वेश्चन नंबर 6 पासून आपण स्टार्ट करतोय. तर 6x - 2/x = 1 हे एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ऑब्व्हियसली जर तुम्ही इथं पाहत असाल तर तुम्हाला कुठेही एक्स दिसणार नाही. ओके, आता हा जो सेकंड एक्सरसाइज आहे हा काय आहे, फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, तर ह्या इक्वेशनचे असे दोन रूट शोधा का, सॉरी, तर ते रूट शोधतो आणि तुम्हाला कोणत्या मेथडचे यूज करायचं आहे, फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करायचा आहे. ओके, आता हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन जे की दिसत नाही पण ते आहे कसं, आता तुम्ही पहा. तर आधी आपण या इक्वेशनला त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू. 6x / काहीच नाही म्हणजे 1 आहे. ओके, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून होणार आहे, इथं बेस सेम करायचं आहे तुम्हाला. मग काय झालं, इथं 6x² 1 इथं मल्टिप्लाय केलं, -2/x = 1. मग काय झालं, 6x² - 2 हा तिकडे गेला इक्वलच्या पलीकडे, इकडे डिवाईडला होता, तो 1 मल्टिप्लाय झाला म्हणून 1 × x. आता एक्सला इकडे ट्रान्सफर केला, 6x² मायनस हा एक्स इकडे येऊन मायनस झाला, -2 = 0. पा, 6x² जाग्यावरचे, हा एक्स इकडे येऊन मायनस झाला, -2 हा जाग्यावरचे, इक्वल तिकडे काहीच नाही राहिलं, दॅट्स इट. मग ह्या 6 ह्या 2 मल्टिप्लाय केलं, 6 × -2 - 12. मग आता असे कोणते नंबर आहेत का ज्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस आहे आणि ॲडिशन म्हणजे थोडक्यात त्याच्या साईननुसार जे काही कॅल्क्युलेशन होतं ते -1. मग मल्टिप्लिकेशन मायनस आहे याचा अर्थ एकाला कोणतं साईन द्यायचं आहे प्लस आणि एकाला कोणते द्यायचं आहे मायनस. मग मोठा जो नंबर आहे त्याला कोणतं साईन द्यावं लागणार आपल्याला, मायनस, का कारण मिडलचा नंबर ठरवतो. मल्टिप्लिकेशन काय पाहिजे तुम्हाला, मायनस पाहिजे. मग एकाला काय द्यायचं तुम्हाला, प्लसचं साईन, आणि एकाला काय द्यायचं तुम्हाला, मायनसचं साईन. मग मायनस कोणाला द्यायचं, तर मोठ्या नंबरला द्यायचं आहे, का कारण मिडलचं साईन ते फाइंड आउट डिफाईन करतो. ओके, +1 इथं, आता पहा, +×-. आता या दोनचं जर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर झालं, ऑब्व्हियसली काय होणार इथं, सबट्रॅक्शन, ॲन्सर किती आलं पाहिजे, -1, कारण 1 पुढे 19 नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 4 × 3 = -12, 4 × 3 = -1 झाले, फॅक्टर मिळाले तुम्हाला. काय करणार आहे तुम्ही, 6x² - 4x + 3x - 2 = 0, ह्या दोघांना ह्या दोघांना. ओके, आता इथं पहा, 6x² आणि इथं किती आहे, 2, म्हणजे 6 आणि 4 तर ह्या दोघांनाही कंबाईन डिव्हिजिबल नंबर कोणता आहे, 2, म्हणजे तुम्ही 2 कॉमन काढू शकता. x² आणि x, म्हणजे x कॉमन निघू शकतो, म्हणजे इथं कोण राहिलं, 3x, कारण 3×2 = 6, x × x = x², इथले 2 बाहेर आलेत म्हणजे 2 राहिला, ऑब्व्हियसली संपलं कारण x बाहेर आलेलंच होता, 2×2 = 4, x × x प्लस. आता इथं 3 आणि 2 कॉमन काय निघत होईल, काहीच नाही, जेव्हा कॉमन काहीच निघत नाही तेव्हा 1 निघतो, x, म्हणजे इथं कोण राहिला, 3x - 2. आता तुम्ही म्हणाल सर इथं मायनस का, +×-= 0, म्हणजे काय झालं, 3x - 2 + 2x + 1 = 0, म्हणजेच काय झालं, 3x - 2 = 0 ऑर 2x + 1 = 0, म्हणजेच x = आता पहा, मी या ठिकाणी डायरेक्ट स्टेप लिहितो, काय, -2 तिकडे जाऊन प्लस झाला आणि 3 याला इंटू आहे, तिकडे जाऊन तो डिवाईडला गेला, ॲज इट इज इकडं x = 1 तिकडे जाऊन -1 झाला आणि 2 त्याला डिवाईड झाला. ओके, तर हे काय झाले, ते एक्स सोल्युशन, म्हणजे ह्या इक्वेशनचे हे जे इक्वेशन क्वाड्रेटिक तुम्हाला मिळालं, तर ह्या इक्वेशनचे हे काय झाले, रूट झाले, म्हणजे हे आधी या फॉर्मॅटमध्ये तुम्ही आणलं आणि इथून हे त्याचे रूट फाइंड आउट केले. तर या ठिकाणी तुमचा फर्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 6 कम्प्लीट झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 7 पहा. क्वेश्चन नंबर 7 ॲक्च्युली तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, पण या ठिकाणी आपण तो पूर्ण सॉल्व्ह करणार आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटी तुम्हाला ज्या रिकाम्या जागा लागणार आहेत, काही ठिकाणी 1-2 स्टेप कट करून पुढं ॲक्टिव्हिटी गेलेली आहे, पण ती सगळी ॲक्टिव्हिटी तुमच्या लक्षात आहे. जर तुम्हाला तिथं राईट करायची असेल, ॲक्टिव्हिटी भरायची असेल, तर तुम्हाला तो पूर्ण क्वेश्चन माहीत असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, मग आता
क्वेश्चन सॉल्व करत असताना काय करायचे तुम्हाला, तर पहा बेसिक रूल, आपले बेसिक मेथड सॉल्व सोडायचे नाही आहे. आपण काय करतो, एक्स स्क्वेअरचा म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट जर 1 नसेल तर त्यावेळेस आपण काय करतो, त्या नंबरनी तुम्ही शेवटच्या नंबरला मल्टिप्लाय करता. मग शेवटचा नंबर कोणता आहे, फाय रूट टू, याला मल्टिप्लाय केलं कोणत्या नंबरने, रूट टू. मग काय झालं, फाय रूट टू इंटू टू म्हणजे पहा फाय तसाच, रूट टू इंटू रूट टू ओनली टू इज इक्वल टू 10. मग असे कोणते नंबर आहेत, 10. पहा नंबर कोणता आला आहे, 10. आता असे कोणते दोन, सगळीकडे प्लसचं साईन आहे म्हणजे ऑब्व्हियसली फॅक्टरला पण कोणतं साईन आलं प्लस. ओके, ॲडिशन किती आली पाहिजे, 7. मग सिम्पल आहे, फाय टू जा, ओके फाय टू जा 10, फाय प्लस टू 7, झाले दोन फॅक्टर मिळाले तुम्हाला. ओके पहा कसं गेलो आपण, रूट टू इंटू रूट टू ओनली टू का, कारण बेसिक नीट समजून घ्या, रूट टू इंटू रूट टू इज इक्वल टू रूटमध्ये 4, आणि रूटमध्ये 4 येतो आणि तो बाहेर येतो ना काय येतो, 2 म्हणून येतो बेसिक. ओके ठीक आहे, मग आता फॅक्टर काय झाले पहा, रूट टू एक्स स्क्वेअर माइन प्लस 5x प्लस 2x प्लस फाय रूट टू इज इक्वल टू 0. काय झालं पहा, हा नंबर आहे तसंच आहे, हा नंबर पण आहे तसंच आहे, ह्या जे हे दोन फॅक्टर आले. ओके ठीक आहे डन. मग आता काय झालं, काय करतो आपण, ह्या दोघांना एकत्र ग्रुपमध्ये केलं, ह्या दोघांना एकत्र ग्रुपमध्ये केलं. मग आता इथं काय द्या, इथं किती आहे पहा, रूट टू एक्स स्क्वेअर प्लस 5x कॉमन, रूट टूचा विषयच येत नाही म्हणजे काय राहिला, फक्त एक्स कॉमन कोण राहिला, इथे कोण राहिला, रूट टू एक्स, आणि इथे कोण राहिला, प्लस 5. आता इथे प्लस, आता इथे 2 आहे आणि इथं रूट 2 आहे, म्हणजे काय कॉमन काढू शकता तुम्ही, रूट टू कॉमन काढू शकता. आता तुम्ही म्हणाल सर रूट टू कॉमन कसा काढणार आहे, कारण इथं रूट टू आहे पण इथे नाही आहे. आता टू, टू म्हणजे काय असतं, टू म्हणजेच काय असतं, रूट टू इंटू रूट टू. पहा रूट टू इंटू रूट टू म्हणजे टू, याचाच अर्थ टू म्हणजे रूट टू इंटू रूट टू, म्हणजे इथे जो टू आहे याचे तुम्ही दोन फॅक्टर ठरवू शकता, रूट टू आणि रूट टू, त्यातला एक रूट टू बाहेर घेतला, आतमध्ये कोण राहिला, एक रूट टू. आता पहा रूट टूनी जर रूट टूला मल्टिप्लाय केलं तर इथे किती मिळणार आहे, टू, त्याच्यासोबत कोण आहे, एक्स, प्लस हा रूट टू बाहेर आल्यामुळे इथे कोण राहिला, फाय इज इक्वल टू 0. ओके म्हणजेच काय झालं, रूट टू एक्स प्लस फाय ह्या दोघांमधनं हे ब्रॅकेट कॉमन बाहेर काढलं, इथे राहिलेला एक्स, इथे राहिलेला प्लस रूट टू इज इक्वल टू 0. याचाच अर्थ काय झाला, रूट टू एक्स प्लस फाय याची तरी व्हॅल्यू 0 असेल, हे ब्रॅकेट तरी 0 असेल, किंवा हे तरी ब्रॅकेट 0 असेल, म्हणजेच इथं मी डायरेक्ट आन्सर लिहितोय पहा, काय फाय हा प्लस तिकडे जाऊन मायनस झाला आणि रूट टू कशाला गेले, डिवाइडला. पण रूट टू आपल्याला कधी, रूटचं साईन हे डिनॉमिनेटरमध्ये नको आहे, जर ते आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये नको असेल म्हणजे छेदामध्ये नको असेल तर रूट टूने वर आणि खाली मल्टिप्लाय करा. रॅशनलायझेशन आठवत असेल तुम्हाला, म्हणजेच काय झालं, एक्स इज इक्वल टू मायनस फाय डिवाइड रूट टू, याला मल्टिप्लाय केलं रूट टू आणि रूट टू, म्हणजेच काय झालं, मायनस फाय रूट टू डिवाइड रूट टू इंटू रूट टू ओनली टू, हा झाला त्याचा एक फॅक्टर, हे झालं त्याचं एक सोल्युशन. इकडं काय झालं, एक्स इज इक्वल टू मायनस रूट टू, दॅट्स इट, इकडं दुसरा कोणता नंबरच नव्हता, म्हणजे या नंबरचे हे काय झाले, दोन फॅक्टर झाले, दोन सोल्युशन झाले. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 कम्प्लीट झालेला आहे. ओके व्हिडिओ पॉज करायचा आहे, समजून घ्यायचं आहे, नसेल समजला पुन्हा एकदा रिपीट पहा, मला वाटतं फार हार्ड क्वेश्चन नाही आहेत. ओके ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचे क्वेश्चन नंबर 6-7 कम्प्लीट झालेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 8 जातो आहे. 8 क्वेश्चन, ॲक्च्युली 7 ही तुमची ॲक्टिव्हिटी होती पण तुम्हाला त्याचं बेसिक पूर्ण माहीत असावं, त्यासाठी आपण हा पूर्ण क्वेश्चन या ठिकाणी काय केला, सॉल्व केलेला आहे. ओके ठीक आहे, तर आता पहा क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 काय आहे, क्वेश्चन नंबर 8, 3x² मायनस 2√6 एक्स प्लस 2 इक्वल 0. ठीक आहे, आता पहा हा जो क्वेश्चन आहे, 3x² मायनस 2√6 2, काय हरकत नाही आहे, तुम्ही ह्या नंबरनी ह्या नंबरला मल्टिप्लाय केलं किती येणार आहे, 3 × 2 इज इक्वल टू 6. मग ह्या 6 चे असे दोन फॅक्टर पाडा तर त्याचं ॲडिशन ही येईल,
टू रूट सिक्स. आता त्याचे पा इथं साईन कोणतं आहे मायनस आणि मल्टिप्लिकेशनला कोणतं आहे प्लस. मल्टिप्लिकेशन मायनस आणि त्या दोघांच्या ॲडिशनला सॉरी मल्टिप्लिकेशनला प्लस आणि ॲडिशनला मायनस, याचा अर्थ काय झाला ह्या दोघांना कोणतं साईन आहे मायनस मायनस, कारण मायनस मायनस प्लस मल्टिप्लिकेशन होईल आणि मायनस इथे येतील. आता पहा मल्टिप्लिकेशन जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं रूट सिक्स आणि रूट सिक्स. आता पहा आत्ताच तुम्ही पाहिलं काय रूट टू इंटू रूट टू म्हणजे रूटमध्ये फोर म्हणजेच ओनली टू, म्हणजे रूट टू इंटू रूट टू फक्त टू असतो. ओके आता इथं जर पाहिलं तर रूट सिक्स ओनली सिक्स आणि मायनस मायनस प्लसचं साईन तर येणारच आहे, म्हणजे रूट सिक्स इंटू रूट सिक्स ओनली सिक्स म्हणजे मल्टिप्लिकेशन झालं. आणि ह्या दोघांची जर तुम्ही ॲडिशन करायला गेलं तर मायनस मायनस आहे म्हणजे मायनस रूट सिक्स म्हणजे टू रूट सिक्स सॉरी रूट सिक्स पा म्हणजे हा मिडलचा नंबर मिळाला. हे त्याचे दोन फॅक्टर. मग आता काय करणार तुम्ही या ठिकाणी, सिंपल आहे थ्री एक्स स्क्वेअर मायनस रूट सिक्स एक्स मायनस रूट सिक्स एक्स प्लस टू इक्वल झिरो. मग ह्या दोनचा एक ग्रुप ह्या दोनचा एक ग्रुप. आता इथून कॉमन कोण निघाला रूट थ्री. तुम्ही म्हणाल सर रूट थ्री आला कुठून, थ्री ओके थ्रीचे दोन फॅक्टर आहेत रूट थ्री आणि रूट थ्री, त्यापैकी म्हणजे रूट थ्री इंटू रूट थ्री इक्वल थ्री म्हणजे ह्या थ्री म्हणजे ॲक्च्युली हे दोन नंबर असतात. मग ह्या थ्रीमधला एक रूट थ्री बाहेर काढला, एक्स पण आपण कॉमन बाहेर काढू शकतो म्हणजे इथं कोण राहिला रूट थ्री. आता तुम्ही म्हणाल सर याचं ठीक आहे पण मायनस इथे किती राहिलं, मग आता रूट इथे किती राहिलं टू, रूट टू का शिल्लक राहिला, रूट थ्रीने जर रूट टूला मल्टिप्लाय केलं रूट थ्रीने जर रूट टूला मल्टिप्लाय केलं तर रूटमध्ये किती जाणार आहेत सिक्स, रूटमध्ये सिक्स जाणार आहेत. ओके ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथे ऑब्व्हियसली इथं रूट किती आहेत सिक्स आणि इथं किती आहे टू, म्हणजे रूट टू कॉमन काढू शकता तुम्ही आणि साईन कोणतं राहणार या ठिकाणी मायनस रूट टू. रूट टू कॉमन काढल्यामुळे इथं कोण राहिला रूट थ्री एक्स, का टूने थ्रीला मल्टिप्लाय केले सिक्स आलं. ओके प्लस प्लस इंटू मायनस म्हणजे सॉरी इथं साईन कोणतं राहणार आहे मायनस, का माय प्लस इंटू मायनस इंटू मायनस प्लस. ओके आता टूमधला रूट टू बाहेर गेलेला आहे म्हणजे एक रूट टू जाग्यावर शिल्लक राहिला इज इक्वल टू झिरो, म्हणजे काय झालं तर इथे पहा रूट थ्री एक्स इथे एक्स लिहायचं राहिलं आपला रूट टू. ओके आणि त्यानंतर हे ब्रॅकेट कॉमन इथं घेतलं रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो, म्हणजेच रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल झिरो आणि रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो. म्हणजे याचा अर्थ एक्स इज इक्वल टू मायनस तिकडे जाऊन काय झाला प्लस रूट टू आणि हा काय झाला डिवाइड रूट थ्री. ओके ॲज इट इज इकडं काय झालं प्लस रूट टू आणि हा काय झाला डिवाइड रूट थ्री, म्हणजेच एक्स इज इक्वल टू रूटमध्ये टू बाय थ्री आणि एक्स इज इक्वल टू रूटमध्ये टू बाय थ्री. हे काय झाले त्याचे दोन फॅक्टर, हे ह्या इक्वेशनचे या क्वाड्रेटिक इक्वेशनचे काय झाले दोन फॅक्टर या ठिकाणी झालेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूटचं कॅल्क्युलेशन तुम्हाला माहीत हवं. ओके काय तर रूट फाय इंटू रूट फाय रिपीट रिव्हिजन म्हणून मी या ठिकाणी घेतो आहे रूट ट्वेंटी फाय इज इक्वल टू फाय रूटमध्ये फाय सॉरी सिक्स किंवा रूटमध्ये फाय जर या दोनचं मल्टिप्लिकेशन असेल तर काय होतं रूटमध्ये थर्टी. ओके तर हे लक्षात असू द्या. आणि टेन टेन म्हणजेच काय असतं तर रूटमध्ये रूट टेन इंटू रूट टेन असंही सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा क्वेश्चन नंबर कम्प्लीट झालेला आहे एट. आता आपण क्वेश्चन नंबर पाहतो आहे नाईन. आता क्वेश्चन नंबर नाईन जो आहे तर बघा तुमचं सिम्पल क्वाड्रेटिक इक्वेशन आहे टू एम ब्रॅकेटमध्ये एम मायनस ट्वेंटी फोर एम मायनस ट्वेंटी फोर इज इक्वल टू काय येणार आहे फिफ्टी. एम मायनस काय झालं एम मायनस हां काय नाही वाला एवढं काय नाही काय झालं बा क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचा क्वेश्चन नंबर आहे नाईन. आता नाईन क्वेश्चन काय सांगतो टू एम ब्रॅकेट एम मायनस ट्वेंटी फोर एम मायनस ट्वेंटी फोर इज इक्वल टू फिफ्टी इज इक्वल टू फिफ्टी. ओके ठीक आहे आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. मग आता हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करत असताना काय करणार आहे तुम्ही टू एमनी मल्टिप्लाय करणार एमला, म्हणजे काय झालं टू एमचा स्क्वेअर टू एमनी ट्वेंटी फोरला फोर्टी एट एम
टू ने मल्टीप्लाय केलं इज इक्वल टू किती 50 म्हणजे 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 इक्वल 0 काय झालं 2m तसंच 48 तसेच हे 50 इकडे येऊन काय झाले मायनस आता जर तुम्ही नीट क्वाड्रेटिक इक्वेशनचं ऑब्झर्वेशन जर केलं तर इथे नंबर कोणता आहे 2 इथे नंबर कोणता आहे 48 आणि इथे नंबर कोणता आहे 50 मग काय होईल पहा 2 48 50 म्हणजे ह्या टोटल इक्वेशनला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता 2 ने काय करू शकता डिवाइड जर मी ह्या इक्वेशनला 2 ने डिवाइड केलं तर एम स्क्वेअर मायनस 2 ने डिवाइड केलं 24m 2 ने डिवाइड केलं मायनस 25 इज इक्वल टू 0 ओके म्हणजे काय झालं मल्टिप्लिकेशन आता इथं पहा एम स्क्वेअरचा कोएफिशियंट काय 1 आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे मायनस 25 याचा अर्थ जर मल्टिप्लिकेशन मायनस हवं असेल तर एकाला प्लस द्यायचा आणि एकाला मायनस द्यायचा म्हणजे मोठा नंबर जो असणार आहे तो पुढे असणार आहे आणि छोटा नंबर काय असणार आहे मागे असणार आहे मग ग्रेटर नंबरला कोणतं साईन द्यायचं प्लस द्यायचं का मायनस द्यायचं साईन तर अपोजिट द्यावे लागणार आहेत मग ग्रेटर नंबरला साईन कोणतं द्यायचं तर ते मिडल ठरवतो मिडलचा नंबर ठरवतो मिडलचा नंबर काय सांगतो की ग्रेटर नंबरला मायनस द्या स्मॉल नंबरला प्लस द्या मग काय होणार आहे पण 25 1 चा 25 प्लस इंटू मायनस मायनस आणि 25 वन जर गेले तर मायनस 24 राहतात दॅट्स इट ओके हे झाले त्याचे दोन फॅक्टर म्हणजे काय झालं एम स्क्वेअर मायनस 25m प्लस 1m मायनस 25 इज इक्वल टू 0 म्हणजेच ह्या दोनचा एक ग्रुप ह्या दोनचा एक ग्रुप कॉमन कोण निघणार एम ब्रॅकेटमध्ये एम मायनस 25 एम स्क्वेअर आणि इथं एम आहे एमच कॉमन निघू शकतो प्लस 1 जेव्हा काहीच कॉमन निघत नाही तेव्हा प्लस निघतो प्लस सॉरी 1 निघतो कॉमन ओके एम मायनस 25 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झालं एम मायनस 25 हा एक फॅक्टर हा एक ग्रुप ओके आणि एम प्लस 1 इज इक्वल टू 0 याचाच अर्थ एम मायनस 25 इज इक्वल टू 0 ऑर एम प्लस 1 इज इक्वल टू 0 एम इज इक्वल टू 25 अँड एम इज इक्वल टू मायनस 1 तर अशा पद्धतीने या इक्वेशनचे हे दोन काय झाले रोड झाले ओके तर या पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट झालेला आहे ओके मला वाटतं समजला असावं तुम्हाला तर व्हिडिओ पॉज करायचा आहे व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि राईट करून घ्यायचं आहे ओके तर या ठिकाणी तुमचे 9 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत ओके तर आता क्वेश्चन नंबर कोणता पाहणार आहे आपण 10 फॅक्टरायझेशन मेथडमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे तुमच्या लक्षात हवं काय साईन कसे द्यायचे असतात कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं ओके आता पहा क्वेश्चन टेन क्वेश्चन जो टेन आहे तो काय पहा 25mचा स्क्वेअर इज इक्वल टू 9 क्वेश्चन नंबर 11 जो आहे तो काय 7mचा स्क्वेअर इज इक्वल टू 21m आणि त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 12 एम स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0 ठीक आहे हे इक्वेशन काय होईल पा एम स्क्वेअर इज इक्वल टू क्वाड्रेटिक फॉर्मॅटमध्ये करायचंच नाही विदाउट क्वाड्रेटिक फॉर्मॅटमध्ये न जाता सुद्धा हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करू शकता त्याचे सोल्यूशन काढू शकता कसं ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे पहा हे 25 इकडे काय एम स्क्वेअरला मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होतील डिवाइड म्हणजे 9/25 आपल्याला एम स्क्वेअरची व्हॅल्यू नको आहे आपल्याला व्हॅल्यू पाहिजे एमची म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट तुम्हाला काय घ्यायचं आहे स्क्वेअर रूट मग एम स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय एम इज इक्वल टू 9/25 व्हॅल्यू काय झाली बा 9 स्क्वेअर रूट 3 25 आणि साईन कोणतं प्लस आणि मायनस म्हणजे एम इज इक्वल टू 3/5 एम इज इक्वल टू मायनस 3/5 प्लस मायनस का कारण प्लस 3 पण स्क्वेअर 9 आहे आणि मायनस 3 पण स्क्वेअर 9 आहे प्लस 5 स्क्वेअर पण 25 आहे आणि -5 पण स्क्वेअर काय 25 म्हणून प्लस मायनसचं साईन दॅट्स इट हे झाली त्याचे दोन रूट म्हणजे कोणत्याही पद्धतीने आपण रूटमध्ये न जाता कोणत्याही पद्धतीने आपण क्वाड्रेटिक इक्वेशन न फॉर्म करता आपण हे सॉल्व केलं ॲज इट इज सेम क्वेश्चन नंबर 12 आहे पहा तुमच्यासमोर काय क्वेश्चन नंबर 12 तर
एम स्क्वेर इज इक्वल टू प्लस इलेवन तिक सॉरी माइनस इलेवन तिक जाऊँ का प्लस पन वैल्यू तुम्हारा क्या पाहिजे एम ची म्हणजे काय झालं टेकिंग टेकिंग स्क्वेर रूट ओके जर तुम्ही स्क्वेर रूट घेतलं तर एम मिळाला तुम्हाला एम इज इक्वल टू आता पहा जसं तुम्ही इथं 9/25 प्लस मायनस 3/5 घेतलं 11 कोणाचा स्क्वेअर नाही आहे जर तो कोणाचा स्क्वेअर नसेल तर काय होणार आहे प्लस मायनस तो कुठे जाणार आहे रूटमध्ये म्हणजे एमची व्हॅल्यू काय आली रूटमध्ये 11 अँड एम इज इक्वल टू रूटमध्ये मायनस म्हणजे मायनस रूट 11 दॅट्स इट हे झाले त्याचे दोन फॅक्टर पण आता इथं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ओके तर एम हा जर इकडे इकडे आला तर एका एमला एक एम काय होतोय कॅन्सल होतोय ओके इथे मात्र कॉन्स्टंट नंबर नाही इथं पहा कॉन्स्टंट नंबर आहे एम स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर एम स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर तसं इथं नाही आहे मग इथं आपण काय करणार आहे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म ओके मग काय होईल हा इकडे आला काय झालं 7 एमचा स्क्वेअर आता पहा बरं का आपण इथं काय करू शकतो हा जो 7 आहे हा तिकडे डिवाईडला पाठवला काय झालं एम स्क्वेअर इज इक्वल टू 21m/7 आपण कॅल्क्युलेशन कमी कमी करत जायचं 7 3 म्हणजे एम स्क्वेअर इज इक्वल टू 3m आता हे 3m इकडे आले एम स्क्वेअर मायनस 3m लास्ट टर्म आहे का नाही म्हणजे ती काय असणार आहे 0 = 0 आता असे कोणते दोन नंबर आहेत पहा 0 आणि इथं 1 × 0 मल्टिप्लिकेशन 0 ॲडिशन मात्र -3 मल्टिप्लिकेशन 0 ॲडिशन मात्र -3 का बरं कारण 1 ने 0 मल्टिप्लाय केलं शेवटची टर्म नव्हती म्हणजेच काय झालं -3 0 × -3 म्हणजे लक्षात येते तुमच्या हे पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये जाण्यापेक्षा तुम्ही इथेच काय करू शकत होतात सेम म्हणजे असा जरी तो नंबर नसला या टाईपमध्ये जरी नसला तरी सेम ॲन्सर पूर्ण आता तुम्हाला लक्षात येणार नाही का -3 आणि 0 घेतलं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो काय कॉमन घ्यायचं काय कॉमन नाही घ्यायचं त्यापेक्षा आपण इथेच डायरेक्ट मेथडने ॲन्सर फाइंड आउट करणार आहोत आणि ती मेथड कोणती आहे तर आता तुमच्या लक्षात येईल काय झालं पा एम स्क्वेअर इज इक्वल टू 21m 7 डिव्हाइडला गेला एम स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 3m व्हॅल्यू कोणाची काढायची तुम्हाला एमची काढायची ओके हा जो एम आहे इकडे काय इकडे काय मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड एम स्क्वेअरला एमने डिवाइड केलं तिकडे कोण राहिला 3 एमला एम एक एम कॅन्सल झाला इकडं स्क्वेअर आहे म्हणजे एक एम शिल्लक राहिला आहे इज इक्वल टू 3 कारण एम स्क्वेअर म्हणजे काय होतं m × m एका एमला एक एम निघून गेलं एक एम जागेवर राहिलं आहे एम इज इक्वल टू किती 3 म्हणजेच याचं सोल्युशन काय एम इज इक्वल टू 3 आणि अजून एक सोल्युशन तुम्ही लिहू शकता काय एम इज इक्वल टू 0 आता एम इज इक्वल टू 0 कारण कॉन्स्टंट टर्म इथं काय होती 0 आणि जर तुम्ही व्हॅल्यू पुट करून पा 0 कारण इथं जर व्हॅल्यू 0 पुट केली तर ॲन्सर 0 येणार आहे इथं पण व्हॅल्यू पुट केली तर ॲन्सर काय येणार आहे 0 म्हणजे एमचे दोन फॅक्टर आहेत एम इज इक्वल टू 0 आणि एम इज इक्वल टू 3 ओके तर अशा पद्धतीने थोडंसं इक्वेशन कॉम्प्लेक्स न करता आपण हे कॉम्प्लेक्स म्हणजे थोडंसं अवघडात न जाता सिम्पल मेथडने इक्वेशन आपण काय करू शकतो सॉल्व करू शकतो ही तीनही इक्वेशन बऱ्यापैकी सेम होती म्हणून हे तीनही एकत्र घेतलेली आहेत आणि या ठिकाणी आपला 2.2 हा जो एक्झरसाईज आहे हा एक्झरसाईज पूर्ण कम्प्लीट झालेला आहे तर समजलं नसेल तर पुन्हा एकदा पहा या ठिकाणी आपले क्वाड्रेटिक इक्वेशनचे ऑल कन्सेप्ट आणि दोन एक्झरसाईज संपलेले आहेत फॅक्टरायझेशन मेथड संपलेली आहे फॅक्टरायझेशन मेथड ही तुम्हाला बोर्डाला 100% विचारली जाणार आहे ओके प्लस मायनसचे रूल व्यवस्थित रिपीट करा रिव्हिजन करा आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट मेथड पाहणार आहोत कंप्लीटली स्क्वेअर मेथड 2.3 ओके ती पण सोपी मेथड आहे विचारली गेली तर 3 विचारली जाते तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडसोबत नेक्स्ट एक्झरसाईज ओके तोपर्यंत बाय बाय